ज्यो प्रॉमिसीस बीजेपीन परस्पर लोकांक केल्यो ड्युरींग लास्ट इलेक्शन 14 इलेक्शनान 19 इलेक्शन, पण त्यो प्रॉमिसीस खऱ्या अर्थान फुलफील केल्यो काय? तर प्रमोद सावंतान कितें म्हळें की आपूण 10,000 लिटर उदक लोकांक उदक फुकट दितलो आनी ताज्या वयर जर जालें जाल्यार इट इज चार्जेबल. सुदीन ढवळीकर तेन्ना PWD मिनिस्टर आशिल्लो, ताणें एक गजाल म्हणिल्ली की आपूण 24 तास उदक दितलो. म्हाका आज सांगा, आज मुख्यमंत्री आमचो PWD मिनिस्टरूय म्हणून आसा. हें उदक जें आसा पळय तें 8 तास तरी दिता काय? पणजेचो कसिनो 100 दिसांनी पणजेच्या आमदारान म्हणिल्लें आपूण इलेक्ट जाल्या नंतर विथीन 100 डेज आय वील शिफ्ट द कसिनो. कसिनो शिफ्ट केलो. आतां तें ओल्ड गोवाचो स्ट्रक्चर इलेक्शन एक टायमार तो बोवाळ जालो. ताणें सांगलें कितें आसा तें आपूण हें करता आनी तें डॅमोलीश करता घर म्हणून. केलें डॅमोलीश? करूंक ना. मायनींग वचून पळय, 35,000 कोटी स्कॅम आसा म्हणिल्लें तें आज पर्यंत कोणाक अरेस्ट करूंक ना आनी कोणाक समनूय वचूंक ना. इलिगली खंय हांवें अशें आयकलां, कोणी म्हाका पिक्चरूय धाडून दिल्या, इलिगली डंप विकले ड्युरींग कोवीड टायम. फाटल्या दिसांनी म्हणिल्लें सगळें जें युनियन गव्हर्मेंटान म्हळें कितें की 40,000 कोटी रस्त्या खातीर आपूण दिता. तें कॅटेगरायज बजेट दिलां हांव कोणा खातीर, तर डॅवलपमेंट ऑफ पोर्ट्स आनी रोड्स. पोर्ट्स ऑलरेडी काडून तुवें कोणाक दिला? अदानीक दिला. आनी रस्ते जे आसा पळय ते पोलाचेर आयले नंतर रस्त्यांच्यान ते कोल आनी मायन ओवर व्हरच्या खातीर मरे. अदरवायज तूं भितर स्थिती पळय रस्त्यांची, रस्त्यांची सामकी खिळखिळी करून उडयल्ली आसा. स्मार्ट सिटी 100 स्मार्ट सिटीज करता म्हणिल्लें युनियन गव्हर्मेंटान विथीन द टायम स्पॅन ऑफ 3 इयर्स. आज 8 वर्सां जालीं. तुवें खंय तरी आयकलां की बाबाच्या 100 स्मार्ट सिटींतली 1 तरी स्मार्ट सिटी तयार जाली म्हणून. मागीर म्हारगाय कमी जाली काय? म्हारगाय कमी. इलेक्शन रागी पावलें म्हणटकूच 100-200 रुपया सिलिंडर आवयले तूं देंवयता. प्रधानमंत्रीन 2021 सालान आफ्टर कोवीड येवन एक प्रेस रिलीज केलो, 20 लाख कोटी तुवें डिक्लेर केल्ले. ते धाकटे धाकटे स्मॉल इंडस्ट्रीज आसा तांच्या बाबा टॅक्स वेव ऑफ केले किंवा बाबा तुवें तांच्या अकावंटान कितें धाडलें? ते 20 लाख कोटी गेले खंय? होय प्रश्न हांव विचारतां. विचार करा म्हज्या भावानो, हांव गोंयकारांक मुद्दम विचारता की हांच्यांनी जितल्यो प्रॉमिसीस केल्ल्यो पळय त्यो एकूय सारक्यो जाल्यो ना. काउंट डावन जालो इलेक्शनाचो आनी आमी आतां 4 दीस पयस आसा आमचे लोकसभाचे 5 इयर्साचे जनरल इलेक्शनाचे. आनी ह्या इलेक्शनान तुमी जाणा लास्ट टायम साउथ गोवाक काँग्रेसाक निवडून हाडलो लोकांनी आनी नॉर्थ गोवान BJP श्रीपद नायकाक निवडून हाडलो. आनी आयज आमी तनुज बाबा कडेन ह्या स्पेसिफीक विशयाचेर उलोवंक सोदता. ह्या इलेक्शनाक कसलो लोकांचो डिरेक्शन खंयचो आसतलो, कोणाक निवडून हाडटले आनी कोणे पफॉर्म केला, कसो पफॉर्म केला, हेजेर आमी डिस्कशन करतले. तनुज, थँक्यू सो मच. आमी जाणा तुमी जे टॉपिकाचेर उलयता तेन्ना खूब रिसर्च शी करता, पूण आमकां इन ब्रीफ सांगूंक जाल्यार जे लास्ट टायमाचे रिजल्ट्स आसले ते रिजल्ट्स लोकांक कित्याक निवडून हाडले काँग्रेसाक आनी BJP कशें निवडून हाडले आनी कित्याक निवडून हाडले? पळय, सगळ्यांत पयलीं एक गजाल म्हळ्यार म्हाका अशें दिसता की ज्यो प्रॉमिसीस BJP परस्पर लोकांक केल्यो ड्युरींग लास्ट इलेक्शन, म्हणजे 14 इलेक्शनान 19 इलेक्शनान लोकसभेच्या इलेक्शनान आनी इन बिटवीन असेंब्ली इलेक्शन जालें, तातूंत BJP मोठ्या प्रमाणान लोकांक प्रॉमिसीस केल्यो, आशा दाखयली, पण त्यो प्रॉमिसीस खऱ्या अर्थान फुलफील केल्यो काय हाजेर एक मोठो यु नो डावट लोकांक आज निर्माण जाला. आनी लोक विचारूय करता त्या संदर्भान की वाय यू गायज हॅव प्रॉमीस एन्ड यू गायज हॅव फेल्ड. तुमकां उगडास करता, ऑलमोस्ट 16 ऑगस्ट 2021 सालाची, कळ्ळें न्ही? ह्या वर्सा तेन्नाच अरविंद केजरीवालान दिल्ली ताणें डिक्लेर केलें फ्री इलेक्ट्रिसिटी म्हणून.
त्याच्यानंतर प्रमोद सावंतान 2021 16 ऑगस्ट ताणें कितें म्हळें की आपूण 10,000 लिटर उदक लोकांक उदक फुकट दितलो आनी ताज्या वयर जर जालें जाल्यार इट इज चार्जेबल. तुमच्या माध्यमांच्यान एलर्ट गोवानाच्या माध्यमांच्यान आज हांव संपूर्ण गोंयकारांक विचारतां, खरेंच तुमकां 10,000 लिटर उदक मेळ्ळें काय, फुकट मेळ्ळें नाल्यार लोकांची बिलां वचून पळया. तद नंतर सुदीन ढवळीकर तेन्ना PWD मिनिस्टर आशिल्लो, ताणें एक गजाल म्हणिल्ली कितें खबर तेन्ना ताज्या पयलींच्या हेका की आपूण 24 तास उदक दितलो आनी त्या पद्दतीन आमगेली प्लॅनिंगूय चालू आसा. म्हाका आज सांगा, आज मुख्यमंत्री आमचो PWD मिनिस्टरूय म्हणून आसा, हें उदक जें आसा पळय तें 8 तास तरी दिता काय? मुख्यमंत्र्यान येवन सांगिल्लें आहा ताजे नंतर सुदिनाचें वेगळें स्टेटमेंट, मुख्यमंत्र्यांचें स्टेटमेंट वेगळें. ताणें म्हणिल्लें 8 तास किमान उदक मेळटलें लोकांक. 8 तास सोडुनूच दी म्हाज्या भावा, येवन येवन थोड्यांक जर अशी परिस्थिती जाल्या की 2-3 वरां उदक येता आनी तें 3 वरां जेन्ना उदक येता पळय तातूंत 10,000 लिटर उदक कोण कन्ज्युम करतलो? नॉट पॉसिबल. दुसरी गजाल सांगता, पणजेचो कसिनो 100 दिसांनी पणजेच्या आमदारान म्हणिल्लें आपूण इलेक्ट जाल्या नंतर विथीन 100 डेज आय वील शिफ्ट द कसिनो. कसिनो शिफ्ट केलो, अजून करुना. अश्यो कितल्योच तरी प्रॉमिसीस आसा कोलाच्या संदर्भान प्रॉमिसीस. आतां तें ओल्ड गोवाचो स्ट्रक्चर इलेक्शन टायमार तो बोवाळ जालो, ताणें सांगलें कितें आसा तें आपूण हें करता आनी तें डॅमोलीश करता घर म्हणून. केलें डॅमोलीश? करूंक ना. सो म्हजें म्हणणें कितें, देर आर सो मेनी एस्पेक्ट्स. तूं मायनींग वचून पळय, 35,000 कोटी स्कॅम आसा म्हणिल्लें तें आज पर्यंत कोणाक अरेस्ट करूंक ना आनी कोणाक समनूय वचूंक ना. आनी आज पळयत जाल्यार मायनींग संदर्भान कोणूच कांय उलयना, मायनींग थंयसर स्कॅमूय ना. आनी दुसरी गजाल, मायनींग स्टार्ट करता म्हणिल्ली ताजी प्रॉमीस अजून कंप्लीट करूंक ना, मायनींग स्टार्ट जावंक ना. बट वेर इज इन केस इलिगली, खंय हांवें अशें आयकलां, कोणी म्हाका पिक्चरूय धाडून दिल्या, इलिगली डंप विकले ड्युरींग कोवीड टायम. विचार करा म्हज्या भावानो, हांव गोंयकारांक मुद्दम विचारता की हांच्यांनी जितल्यो प्रॉमिसीस केल्ल्यो पळय त्यो एकूय सारक्यो जाल्यो ना. आतां रस्त्याचेर येता हांव. फाटल्या दिसांनी म्हणिल्लें सगळें जें युनियन गव्हर्मेंटान म्हळें कितें की 40,000 कोटी रस्त्या खातीर आपूण दिता, कळ्ळें न्ही? आनी हे रस्त्या खातीर म्हणजे कशें कॅटेगरायज बजेट दिलां हांव हा कोणा खातीर, तर डॅवलपमेंट ऑफ पोर्ट्स आनी रोड्स. पोर्ट्स ऑलरेडी काडून तुवें कोणाक दिला? अदानीक दिला. ओके, आनी यू आर टॉकिंग अबावट डॅवलपमेंट ऑफ दी पोर्ट्स टुडे. कित्याक? फक्त कोल हाडून व्हरपाक? आनी रस्ते जे आसा पळय ते पोलाचेर आयल्या नंतर रस्त्यांच्यान ते कोल आनी मायन ओवर व्हरच्या खातीर मरे. अदरवायज तूं भितर स्थिती पळय रस्त्यांची, अंजुना सारक्या भागान वच, रस्त्यांची सामकी खिळखिळी करून उडयल्ली आसा. तद नंतर तूं पणजे सारक्या स्मार्ट सिटीच्या एरियान भाटले गांवान वच, म्हणजे आमचे ते सब अर्बन एरिया आता ते भाटले, तूं जर थंयच्यान रस्त्यान जर वचीत मागीर तुका अक्षरशा आनी काळजांच्यान गाळी येतात, तूं वायट उतरां सोडटा. तूं करूंक ना. तुमी चितोळे बाग स्मार्ट सिटीन येना? बरें, स्मार्ट सिटीचें सोडूनच दी. म्हजें म्हणणें कितें की रस्त्यां खातीर तुमी जेन्ना इतले जर पयशे डिक्लेर केल्ले आसा जाल्यार ते कित्याक करूं ना? चवथी गजाल, स्मार्ट सिटी 100 स्मार्ट सिटीज करता म्हणिल्लें युनियन गव्हर्मेंटान विथीन द इयर्स टायम स्पॅन ऑफ 3 इयर्स. आज 8 वर्सां जालीं. तुवें खंय तरी आयकलां की बाबाच्या 100 स्मार्ट सिटींतली एक तरी स्मार्ट सिटी तयार जाली म्हणून? ना, आयकूं ना तुवें. हाजो अर्थ स्पश्ट आसा, कांयच ना. ताज्या नंतर स्मार्ट सिटीचो जालो विशय, तुका हांव हाडटा हाजेर आमच्या म्हारगायचेर. मागीर म्हारगाय कमी जाली काय? म्हारगाय कमी जाली. इलेक्शन रागी पावले म्हणटकूच 100-200 रुपया सिलिंडर आवयले तूं देंवयता. आय मीन वन पर्सन हॅज टू थिंक अबावट इट. ताज्या नंतर असे विषय कितलेच तरी आसा जे उलोवपाक गेल्यार तुका कितलोच टायम लागतलो. देर शूड बी, तुमी जेन्ना प्रॉमिसीस लोकांक करता
त्यो प्रॉमिसीस राजकारण्यांनी फुलफील करपाक जाय. असे बेटेंनी मैं ये करूंगा वो करूंगा कांयच ना. तुका हांव बेटी उगड्यास करूं येता. कोविडाच्या टायमार प्रधानमंत्रीन 2021 सालान आफ्टर कोवीड येवन एक प्रेस रिलीज केलो. कितें म्हणून की देश जो आसा कोविडाच्या कारणामुळे ताजी इकॉनॉमिकल स्ट्रक्चर जो आसा तो मातसो इम्बॅलन्स जाल्लो आसा. ताज्या खातीर देशाक सामको सुदृड करच्या खातीर हांव हे 20 लाख कोटी डिक्लेअर करतां. म्हणून तुवें सुद्दां टिव्हीचेर पळयलां आसतलें ते 20 लाख कोटी फॉर वॉट मिनी एन्ड मायक्रो इंडस्ट्री खातीर. तशेंच फूड ग्रेन्स लोकांच्या दारान पावोवच्या खातीर, कळ्ळें न्ही. प्लस जे कोण टॅक्सीवाले आसा, धाकटे बिजनसवाले, हांवें तुका कॅटेगरी म्हणटा मिनी मायक्रो असले हेका आनी मॅक्रो इंडस्ट्रीजां खातीर टॅक्सीवाल्यांक कितें बाबा बेनिफीट दिली काय सरकारान? 20 लाख कोटी तुवें डिक्लेअर केल्ले ते धाकटे धाकटे स्मॉल इंडस्ट्रीज आसा तांचे बाबा टॅक्स वेव ऑफ केले किंवां बाबा तुवें तांच्या अकावंटान कितें धाडले? ते 20 लाख कोटी गेले खंय? होय प्रश्न हांव विचारतां. सो उलोवपाक गेल्यार खूब कितें आसा. आनी प्रधानमंत्री आनी म्हणजे बीजेपीचे जे राजकारणी आसा पळय ते डिक्लेअर करतात अशा पद्दतीन डिक्लेअर करता न्ही की जालें हे आपूण केलें आतां टायम आय एम विनींग. तुमकां दिसता 70 इयर्साचे आतां 70 वर्सां जाली इंडियाक फ्रिडम जावन 70 इयर्स इज चे जाल्या तेतून ह्या 10 वर्सान इज इनफ फॉर टायम फॉर देम टू रिडू रिमेक द कंट्री. म्हाका अशें दिसता न्ही की ह्या 10 वर्सांक आतां 2014 कितें म्हणटा म्हणजे दीस इज वॉट बी जे पी वॉज क्वायट यु नो वोकल अबावट सेंग 60 वर्सान जे जावं ना ते आतां आमकां पळय टायम लागतलो ते रिडू करपाक. हांव तेच म्हणटा 70 जाली आतां 70 वर्सां पुरो आसा. म्हाका अशें दिसता की ह्या 10 वर्सांक पयलीं आमी पानां घालून लावन फिरताले. आमी कपडे घालिनाशिल्ले, चुट्टां बिट्टां बांदून आमी फिरताले. पयलीं टी व्ही मायक बीन आमी हे 2014च्यानूच कळ्ळें आमकां टी व्ही म्हणजे कितें ती, मायक म्हणजे कितें तो, जेवण खाण नाल्यार पयलीं आमी रानांत जेवताले म्हणजे कितें फळां फळां जनावरांक मारून बीन खाताले. हे 2014च्यान आमकां आमी सिविलायज जाल्या, कळ्ळें न्ही. हाज्या पयलीं तुका सांगलां आमी पानां लावन फिरताले आनी तेन्ना मागीर ते हो हो करू अशें फिरताले पळय तशांतलो प्रकार जाला. वॉट आय मीन टू से इज दॅट इन दीस 70 इयर्स ऑफ स्पॅन कितले तरी सरकारां जालीं, तातूंत काँग्रेसूच आशिल्लो. दे वॉज सपोर्टेड बाय काँग्रेस. तातूंत वाजपेयीजींचें गव्हर्मेंट आशिल्लें, बीजेपीचें सरकार आशिल्लें. हाजो अर्थ तूं कितें सांगूंक सोदता की बीजेपीचो त्या टायमावेलो गव्हर्मेंटूय सुद्दां नालायक आशिल्लो? तांच्यांनी कांयच करूंक ना, देवेगौडान कांयच करूं ना, राजीव गांधीन कांयच करूं ना. कंप्युटर म्हणटा पळय कितें आहा पळय टॅक्नोलॉजी ती राजीव गांधीन हाडली, लोकांक दाखयलें कंप्युटर म्हणजे कितें आनी सॉफ्टवेअर हार्डवेअर कितें प्रकार जो आसा पळय तो आज आमी प्रगतशील आसा बिकॉज ऑफ राजीव गांधी. 2014च्यान जावं ना इतली जी कॉलेजीस इन्स्टिट्यूट जाले ते 2014 नंतर जाले. ताज्या पयलीं कांयच जावं नाशिल्लें. डॅम जे इतले कन्स्ट्रक्ट जाले ते 2014 पयलीं नाशिल्ले काय 2014 नंतरूच जाले? फक्त तुवें कितें केलें हांव तें सांगतां. एक एक प्रत्येक सरकारान आपआपल्या परीन बरें बरें केल्लें आसा. आमी कोणाक डिस्क्रिमिनेटूय करिना. पण एक गजाल सांगता, तूं सांगतलो की बाबा फाल्यां हांव हांगासर येवन कळस घालतां आनी तूं जर कळस घालिना लोक तुका फोटींग म्हणटलेच न्हय बिकॉज यू प्रॉमिस्ड इट एन्ड यू डीड नॉट डॅलिवर इट. तुगेलो देवेगौडा आशिल्लो ताणें खऱ्या अर्थान कंट्री म्हणटा ती इकॉनॉमिकली वयर हाडली. हाडूंक ना काय ना कोण खंयचेय जो कोण इकॉनॉमिस्ट आसा ताजे कडेन वचून बसा आनी उलया. ताणें केलें त्या पद्दतीन. राजीव गांधीन तुका सांगलें टॅक्नोलॉजी, वाजपेयीन रस्ते हाडले नॉर्थ टू सावथ इस्ट टू वेस्ट, कळ्ळें न्ही. आनी सगळ्यांत मोठी उपलब्धी कितें खबर आसा? आमी न्युक्लियर पावर कंट्री जाले. हें वाजपेयीजींचें एक हें आसा. हो कितें आसा? हो वता आनी थंय 56 इंचकी छाती म्हणटा आनी फक्त बरी गोड भाशणां दिता, पोपोटी बरो उलयता पिंजऱ्यांतलो. पण ताका एडमिनिस्ट्रेशन येता काय ना? खूब जाण एलिगेशन करता ड्युरींग दीस 10 इयर्स न्यू गोडचे इन्स्टेड ऑफ गेटींग समथींग न्यू डन लॉट ऑफ पब्लीक सॅक्टर युनिट वॉज सोल्ड ऑफ. एग्झॅक्टली हांव सोल्ड ऑफ म्हणजो नॉट सिंग एलिगेशन बट देर आर क्वायट फॅक्ट. आतां बाब एक गजाल तुका हांव सांगता.
मेजॉरिटी जे पोर्ट्स आसा पळय गव्हर्नमेंट एंटिटी गव्हर्नमेंटान स्वता तयार केल्ले त्या टायमार 2014 पयलीं सरकारांनी तयार केल्ले कळ्ळें न्ही विच वॉज अंडर गव्हर्नमेंट कंट्रोल गव्हर्नमेंटाचे पब्लीक सॅक्टर जे आसा काय गव्हर्नमेंट सॅक्टर जे आसा त्यो कंपनी तयार गव्हर्नमेंटान केल्ल्यो त्या टायमार FDA विरोध करणारे कोण भारतीय जनता पार्टीचे सरकार सरकार न्ही ओपोजिशन आशिल्लें त्यांना ते सरकाराक ओपोज करी की FDA नाका म्हणून आज तुवें FDA हाडली आनी अशा पद्दतीन हाडली लायफ इन्शुरंस LIC लायफ इन्शुरंस कॉर्पोरेशन हायस्ट प्रॉफीट मेकींग गव्हर्नमेंट एंटरप्रायज कळ्ळें न्ही तूं तातूंत FDA कशी हाडूं शकता रे भावा म्हज्या FDI सॉरी नॉट FDA FDI फॉरेन डायरेक्ट इनवेस्टमेंट कशें हाडूं शकता तूं ताज्या नंतर हें तुका LIC सांगलें पोर्ट्स कळ्ळें न्ही पोर्ट्सान तुवें भरल्या आतां मायनिंगेचें मजें सांगता तुका मायनिंगेन तांच्यांनी कायदो चेंज केल्या देर वॉज अ टायम कितें आशिल्लें की मायनिंगेन फक्त जो ओर आसा पळय तो कंट्रींतलोच मनीस एक्सट्रॅक्ट करतलो आनी इम्पॉर्टंट मटेरियल्स लायक युरेनियम थोरियम हे जे ओर्स आसा पळय ते भायल्या लोकांक परमिशन दिवनाशिल्ले आतां तांच्यांनी कायद्यान बदल करून भायले जे फॉरनर आसा ते डायरेक्ट येवन हांगासर मायनींग घेवन थंयसर काम करून ते एक्सट्रॅक्ट करून ते विकूंक शकता ताका गव्हर्मेंटाचे आनी कांयच लेणे देणे ना एकदां ताका जर ब्लॉक अलॉट केलो यू कॅन स्टार्ट डिगींग एन बाबा टेकींग दॅट ओवर युरेनियम एक्सपोर्ट करपाक एनीथींग तुका सांगला न्ही सच अ ओर जे आसा लायक आमी नॉट युरेनियम बेज वी आर थोरियम बेज आमच्या कंट्रीन थोरियम मोठ्या प्रमाणान आसा तो काडून व्हरूं शकता भायली कंट्री अशें कशें कित्याक केलें रे बाबा तुवें दीज आर नॉट द ही जी आसा पळय आं इट्स अ वेल्थ मरे आनी व्हेरी इम्पॉर्टंट वेल्थ खूब अशें कितें आसा जर उलोवंक गेलें म्हजे कडेन त्या बाबतीन डिटेलान वचले टायम लागतलो बट आय कॅन स्टील इफ यू वॉन्ट आय कॅन पण म्हजें म्हणणें कितें खबर आसा की कायदो जो आसा पळय तो कंट्रीक बेनिफीट कशा पद्दतीन जाता हाजेर विचार करपाक जाय आशिल्ली नॉट तुगेलो कोण मित्र आसा भायर आनी कितें आसा फक्त पयशे कमोवपाक तुका आज गजाल भेटी सांगता भाव म्हज्या तुगेले इलेक्ट्रल बॉन्ड काळो पयसोय हाडटा म्हणिल्लो तांच्यांनी काळो पयसो हाडलो ताणें म्हणिल्लें कितें काळो पयसो जर आपूण असोच जर घेवन येत न्ही जर देशांच्यान भायर गेला तो जाल्यार प्रत्येकाच्या घरांत 15-15 लाख आपूण धाडूं शकता प्रत्येकाच्या नांवार म्हणून पण हाडूंक ना ते काळ्या पयशाचें माध्यम कशें केलें पळय तेंचे काळो पयसो हाडलो इलेक्ट्रॉन बॉन्डाच्यान कन्वर्ट केलो आनी हाडलो आनी घालो खंय आपल्या बॉल्सांनी घालो अश्यो सुद्दां गोंयांत गोंयची स्थिती आज अशी आसा की प्रेस माध्यमांक जे रिलेटेड कंपनीज आसा तांच्यांनी सुद्दां बॉन्ड्स दिल्ले आसा BJP दिल्या बाकीच्या पॉलिटिकल पार्टींकूय दिल्या आनी प्रेस मागीर कशा पद्दतीन बाबा सारको सत्य बरोवन हाडटलो म्हणून चिंत्ता तूं जावंक शकना न्ही दुसरी गजाल तुका हांवें म्हणिल्लें की हांच्यांनी तुवें म्हणिल्लें की कंट्री हें तुगेलें कितें म्हटलें ताका FDI कळ्ळें न्ही हांवें FDIचेर आयल्लो जितल्यो आतां तुगेले रेल्वेजानूय ताणें तशेंच केलें लालू प्रसाद यादव जेन्ना रेल्वे मिनिस्टर आशिल्लो ताणें खरे अर्थान मोठ्या प्रमाणान ही रेल्वे जी आसा पळय प्रोफिटान हाडली आज म्हाका बाबा इतलेंच सांग रेल्वे प्रोफिटान आसा ना अश्यो कितल्यो तरी मागीर तुगेले मेटल्स इंडस्ट्री आशिल्ल्यो ज्यो गव्हर्मेंटाच्यो स्वतःच्यो आशिल्ल्यो त्यो ताणें ऑलमोस्ट 50 पावयल्या आपल्या फ्रेंडांक दिवन सो आनी कितें उरलां कितें तरी देशा खातीर बरें करा इतल्यो बऱ्यो बऱ्यो कंपनी ज्यो त्या गव्हर्मेंटांनी तयार केल्ल्यो कळ्ळें न्ही लेट्स कम टू द करंट सिच्युएशन आतां 2014 जे लोकांनी मँडेट दिलो मेजॉरिटीन ऑलमोस्ट 1 लाख तुमी डेटा काडला डेटा तुमी शेअर केले म्हाका 1 लाख मार्जिनान जिकलो 2014 BJP नॉर्थ गोवा आनी 2019 1 लाख मार्जिनान तुमकां कितें दिसता हो इलेक्शनाक कितें आसतलो हेजो रिजल्ट कितें आसूंक जावो कितें आसतलो तुजे हितून सॉरी एक गजाल म्हणल्यार 2014 इलेक्शनान मुद्दम तुमकां सांगता बाबा की श्रीपाद नायकाक ऑलमोस्ट 58.50 ऑलमोस्ट न्ही ते 58.51% वोट पडिल्ले तातूंत टोटल वोट 58.51% तातूंत 11.39% ग्रोथ जाल्लो प्लस जाल्लो तांगेलो 2014 हय आनी तेन्ना काँग्रेसीक पडिल्ले 32.50
54% आणि त्यांचाही ग्रोथ झालं 32.59 असं किती झालं. 2019 यो म्हणजे ह्यो जितल्यो आता प्रॉमिसीस केल्यो पळय ताजी डिलिव्हरी जावना आणि ताजो आता 2019 कितें झालं ते तुका सांगता. श्रीपाद नायकाक 57.12% वोटिंग पडले, तातूंच्यान खऱ्या अर्थान -1.39% ताका मायनस झाले, 1.39 देवले. आणि काँग्रेसीक त्या टायमार 38.40% आशिल्ले आणि तांचे जो ग्रोथ झाला तो 5.86% वोट तांचे वाढले. कळ्ळें न्ही? सो वॉट आय मीन टू से इज दॅट तुवें जितले प्रॉमिसीस केल्यो त्यो डॅलिव्हर करुना ताजे हे प्रत्यय. कळ्ळें न्ही? आज लोकांक मातशे शंका आसा हांगा थंय लोक पण सद्भावनेन येऊन वोटिंग करतले असे म्हाका दिसता. कळ्ळें न्ही? ते मागीर इमटेरियल ऑफ वॉट पॉलिटिकल पार्टी, बट आय फील द इन्क्लिनेशन ऑफ गोवा टुवर्ड्स वन साईड अँड इन्क्लिनेशन इज नॉट टुवर्ड्स द फेक साईड. सो लेट्स कीप द पास झाले ते सायडीक दोरया. वॉट पीपल शूड वोट कीप इन मायंड इन वोट बिफोर दे गो टू वोट. कितें आसूंक जाय मुद्दे, कितें आसूंक जाय, ऑन वॉट दे शूड बेस देअर वोट्स ऑन. मुद्दो स्पश्ट आसा ह्या फावटी. मुद्दो आसा गरिबी, मुद्दो आसा भुकमरी, मुद्दो जो आसा तो म्हागाय, मुद्दो जो आसा तो बेरोजगारी. हे मुद्दे सारखे अतिशय देशाचे गरजेचे विषय आसा. आणि स्टेट म्हटल्या नंतर विषय कितें आसा तर वॉटर, इलेक्ट्रिसिटी, मायनिंग, कोल, एनवायरमेंट हे सगळे. आणि आमच्यो जमिनी, गोंयच्यो जमिनी 11 लाख स्क्वेअर मिटर जमिनी कन्वर्ट केल्यो विथ इन 3 मंथ्स ऑफ टायम. वॉट डू यू थिंक, फकाणा रे? कितें गोवा विकूंक काडला तुमी? आणि गोंयकारांक कितें दवरपाचे? म्हणजे गोवा जो आसा तो फक्त भायल्या लोकांक हाडून बसोवपाचे काम आसा तुमगेले? आय द गोवन्स हॅज टू थिंक. हे जितले मायग्रंट म्हणजे मायग्रेट जावन येतले, हांव सगळ्यांक मायग्रंट म्हणणार. आणि मायग्रंट म्हटल्या नंतर फक्त ह्यो बसती न्हय, हा चिमला आणि खंय जाल्या तांकां टार्गेट करू नका. जे कोण ऑफिसर भायले येतात ते हांगासर घराक येतात, तांकांय मायग्रंट्स म्हणपाची गरज आसा. हांगा येता येता सगळे जागेत घेवपाक उठले. आणि गोंयकारां खातीर कितें आसा रे? इतले रॅम्पंट जेन्ना तूं कन्वर्शन करता, वॉट यू गोइंग टू कीप फॉर द गोवन्स? थंय खंय तरी बाबा एक लॉक जावपाक जाय, बाबा हाज्या फुडें आमी करिना म्हणून. स्पेशल स्टेटस दिवंक जाय कितें नाका दिवंक जाय? स्पेशल स्टेटस डेफिनेटली निडेड. फक्त इतलेच हांव गजाल सांगता, स्पेशल स्टेटस कित्याक जावो हो पयलीं अंडरस्टँड करपाची गरज आसा. गोवा हें आमचें माणकुलें सामकें धाकटें स्टेट, तातूंत आमचे रिसोर्सीस जे आसा पळय त्यो लिमिटेड रिसोर्सीस आसा. आमची गरज सुद्दां आसा पळय ती खूब कमी आसा. आनी आमी आज मुद्दम पळय गोंयकार कमी जाल्यात बाकीचे चड जाल्ले आसात, पण आमचे पॉप्युलेशन आज 15 ते 16 लाखा पर्यंत पावपाक रिझन कितें? कळ्ळें न्ही? येदो असो डॅमोग्राफीक स्ट्रक्चर आमगेलो, तातूंत इतलेच गोंयकार रावता. झाडां पेडां आमचे हांगासर कशें आसा न्ही, लीव अँड लॅट लीव अशें आमी गोंयकार ह्या धारणेचे आसा. आमकां जाय प्लांट्स, एनिमल, बर्ड्स हे सगळे जगिल्ले जाय. आणि वी को एग्जिस्ट म्हणजे आमी बरोबर सगळे जगपाक सोदता, रावपाक सोदता. तातूंत जर तूं जर दोंगर जर तुवें कापले म्हज्या भावा, जाल्यार ती जनावरां खंय रावतली? झाडां जर तुमी जर रॅम्पंटली काडून उडयली, कापून उडयली, जाल्यार ते पक्षी खंय रावतले? तुम्ही त्यांच्या तुम्ही तांकां घरा आपल्या हाडून दवरतात रे, घरा हाडून तांकां दवरता. तुम्ही सादे रस्त्यार तुझ्या दारान सपोर थंयसर उदकाचे हे दवरिना मरे, आयदन दवरिना उदक भरून मरे, की बाबा तो पक्षी खंय तरी तळमळटा आसतलो उदका खातीर, ताका उदक पिवंक जाय म्हणून. सुणो कोण बाबडो दारान येता, जनावरां खंयची दारान फिरता, तांच्या खातीर तुमी जेवण सोडून दिया रे, उदक दवरिनात मरे तुमी. आणि वॉट यू थिंक अबावट की बाबा हे सगळे उरतले म्हणून? मुद्दम पळय जितले मिनिस्टरांचे बंगले आसा ताज्या दारान खऱ्या अर्थांनी हांच्यांनी लेसन म्हणून लोकांक लेसन दिवपाक जाय आशिल्लो, की बाबा हे आयदन दवरात जेणे करून जनावर आनी पक्षी हे उदक पियातले. गरमेचे दीस मरता उदक ना म्हणून म्हादयचे वाट लायले मरे, म्हादय तुमी सांगिल्ले हाडटा म्हणून. आणि श्रीपाद नायकान म्हणले कितें, म्हादयच्या टायमार म्हादयचो इशू जर सुटावो जायना आपूण रेजिग्नेशन दितलो आनी भायर सरतलो म्हणून. श्रीपाद नायकान रेजिग्नेशन दिले रे? वी आर नॉट अगेन्स्ट यू, वी आर अगेन्स्ट द फेक प्रॉमिसीस यू मेड. आमकां दिसता ह्या इलेक्शनाक खुबशे गजाली तनुज बाबान सांगले. आणि तनुज, म्हाका दिसता लोकांनी चिंतोन वोट करपाक जाय, पूण व्हेरी इम्पॉर्टंट वोट करपाक जाय. तुमी भाय सरा आनी मेजॉरिटीन वोट करा, सो दॅट वी गेट अ मँडेट वीच इज अप्रूव्ड बाय द मेजॉरिटी
ऑफ गोवन्स अँड इंडियन्स इन ओवरऑल. थँक्यू सो मच तुमकां मेळपाक येयलें म्हणून. थँक्यू थँक्यू.